महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी म्हणा, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने आपल्याला शिकवला, वास्तविक महाराजांनी सुरत लुटलं नव्हतं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. टेंभुर्णी येथे सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की लोकसभेला तुम्ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे दाखवून दिलं. लोकसभा झाल्यानंतर सरकार जागं झालं, सरकार आता घाबरलं आहे, सरकारनं तिजोरीचं दार उघडलं नाही तर बाजूला काढून ठेवलं आणि सरकार मेल त्या गोष्टी देत आहे. सरकार तुम्ही कपडे मागितलं तर कपडे देखील काढून देईल, मात्र तुमचा मोठेपणा आहे तर तुम्ही मागणार नाहीत. फार मोठ्या प्रमाणात सरकार घाबरलेलं आहे, निवडणुका कशापुढे नेता येईल हे बघत आहेत. आज महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. आठवड्यातून दोन अतिशय घृणास्पद प्रकार समोर येतात. शाळेतील लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत आणि या सरकारला राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था टिकवता आली नाही. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे. पुणे शहरात नगरसेवकाचा खून झाला, तुम्ही ती क्लिप बघा. 15 सेकंदात माणसं येतात आणि गोळ्या झाडून पळून जातात. महाराष्ट्रात चाललंय तरी काय. नागपूर या गृहमंत्र्यांच्या राज्यात पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळताना सापडले. या महाराष्ट्राची पूर्ण वाट लावण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका आपटे नावाच्या पोराला करायला दिला. त्या आपटेनं 1-1.5 फुटाच्या वर पुतळा कधी केला नव्हता आयुष्यात. त्याला 28 फुटाचा महाराजांचा पुतळा करायचं काम देण्यात आलं. तो पुतळा 8 महिन्यात कोसळला. ज्या बाजूनं वारा येत होता त्याच बाजूला पुतळा कोसळला आणि म्हणे वाऱ्यानं पुतळा कोसळला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये माणसं मराठी माणसं काही पण मान्य करतील. तुमचे जे सगळे महाराष्ट्रभर फिरून चोचले चालू आहेत तेही मान्य एखाद्या वेळे करतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल झालेला पुतळ्यातला भ्रष्टाचार आणि त्या पुतळा उभारण्याकडे झालेली असम्य अक्षम्य हेडसाळ ही महाराष्ट्रातली मराठी जनता कधीही मान्य करणार नाही. त्याचं प्रायश्चित्त युती सरकारला द्यावंच लागेल, भरावंच लागेल. मला कधी कधी शंका येते या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसायचा निकाल घेतलेला आहे. काल परवा महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. सुरतला काय महाराज फिरायला पर्यटनासाठी गेले होते. मराठी राज्याला खजिना मध्ये पैसे आणण्यासाठी मराठी राज्य संपन्न करण्यासाठी जशी आज मुंबई आहे तशी सुरतेची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नाही 2 छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात सुरत लुटली नाही. आता तुम्ही विचार अजून हा केला नसेल तो विचार मी तुमच्या मनात देतोय. गुजरात राज्याच्या विरोधी काही बोलायचं नाही असं महाराष्ट्राच्या ह्या 3 त्रिकुटाने ठरवलेलं आहे. मोदी आणि शहांना नाराज करायचं नाही म्हणून आता हे म्हणतायत 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरतवर आक्रमण केलं ती सुरत लुटली, ती सुरत लुटलेली नव्हती. हे आज इतिहास बदलण्याचं पाप मोदी आणि शहांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राचे त्रिकुट आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री करतायत. काल परवा एक क्लिप बघितली, तुम्ही बघितली की नाही मला माहित नाही. त्यात देवेंद्र फडणवीस सांगतात की अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता. अफजल खान आदिलशाहीचा सरदार होता. आदिलशाहीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलून अफजल खान आला हे लहानपणापासून आतापर्यंत आम्ही ऐकलंय.
पण आमचे परम मित्र देवेंद्र फडणवीस म्हणतात की अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता आणि म्हणून महाराजांचा इतिहास बदलण्याचं पाप कुणाच्या तरी मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अशा पद्धतीनं पुतळ्याची हेणसाळ करण्याचं पाप ज्या सरकारने केलंय त्या सरकारला विधानसभेमध्ये धडा शिकवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.